अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मिराचे पळसखेडा येथील निप पाटील माध्यमिक विद्यालय येथे शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी उपसभापती कैलासवासी आचार्य गजाननराव गरुड यांच्या स्मरणार्थ शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला कैलासवासी आचार्य गजाननराव गरुड यांच्या आठवणींना उजाळा देत नंतर पाळधी येथील बालकीर्तनकार हरिभक्त परायण शिवकुमारी तेजश्रीताई दत्तात्रय शिंपी यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून शिवव्याख्यान सादर केले। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रमोळी झोपडीच्या माथ्यावर सूर्य आला, त्याच्या सोनकिरणांनी तिचा राजवाडा झाला। ठावे झोपडीला बाई तिचे छापाचे छप्पर भिंती शेणकुडाचे आणि दारवाजे करत झोपडीला जाण तिची मातीची चकाया, झोपडीला जाण तिची मातीची चकाया, सारी सूर्याची जाणत त्याची सोन सडी छाया। झोपडीवरती चढे उलासा वेलो, झोपडीवरती चढे युलासा वेलू, घमघमले अंगण जरी फुले अडबडू। बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यांनी या झोपडी रूपी शिक्षण संस्थेचा राजवाडा केला, ज्यांच्या शब्दाला क्रांतीची धार, परिवर्तनाचा वार आणि संवेदनशीलतेची किनार होती, ज्यांनी सामान्य माणसाचं सामान्यपणे जगण्याचं स्वप्न पूर्ण केलं, ते कैलासवासी आचार्य गजाननराव गरुड। चेअरमन, सर्व त्यांचे सन्माननीय सदस्य, पितृतुल्य, ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज बापूसाहेब हिमालयासारख्या उच्च विचाराच्या पॅसिफिक महासागराने ज्ञानाने भरलेल्या आणि सूर्यासारखा तेजस्वी अशा या महान पुरुषाची आज आपण या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करीत आहोत। कैलासवासी आचार्य बापूसाहेब यांचं जे बघा, अजिंठा लेणीपासून तर 7 फुटाच्या पर्वतेपर्यंत बापूसाहेबांनी ज्या शाळा उघडल्यात त्या ग्रामीण भागातच का उघडल्यात, याचा मागचा बापूसाहेबांचा काय उद्देश होता की ह्या ग्रामीण भागातली मुलं शहरात शिक्षण घेऊ शकत नाहीत। मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळ जर तुम्ही पाहिलात, महापेक्षा इथं बुजुर्ग मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, त्या काळामध्ये फारच बिकट अशी परिस्थिती होती। गावातून फक्त 1-2 व्यक्तीच फक्त ही सदन असायची अशा या खडतर काळात ह्या गोरगरिबांच्या मुलांसाठी बापूसाहेबांनी ही ज्ञानाची गंगोत्री अजिंठ्यापासून तर 7 फुट्यापर्यंत या ठिकाणी नेली आणि या ज्ञान गंगोत्रीचं प्रवाहामध्ये आमचे या ग्रामीण भागातले चिमुकले, दीन दुबळे, गरीब, वंचित, आर्थिक दुबल घटक अशा अनेक विद्यार्थी या संस्थेमध्ये आज शिक्षण घेत आहेत। ज्या ठिकाणी बापूंनी ग्रामीण भागामध्ये शाळा काढल्या त्यांचा काय या ठिकाणी हेतू होता, ग्रामीण भागातच का शाळा काढाव्यात, कारण ही मुलं शहरात जाऊन शिकू शकत नाही, कारण त्यावेळेस या ज्या पालका जे विद्यार्थी होते त्या पालकांची परिस्थिती शहरांमध्ये जाऊन मुलांना हॉस्टेलचा खर्च, शिक्षणाचा खर्च, खोलीचा खर्च हे त्या काळामध्ये भागवू शकत नाहीत। म्हणून बापूंनी हे हिरलं आणि या ग्रामीण भागामध्ये ह्या शाळा उघडल्यात। ज्या ठिकाणी शाळा काढलीत त्या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांसाठी वसतिगृह उघडलं आणि वसतिगृह उघडलं, अनेक विद्यार्थी इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, अनेक हुद्द्यावरती या शिक्षण संस्थेतून अनेक विद्यार्थी या शाळेतून होऊन गेले। त्याच काळामध्ये बापूंनी त्या पावलावर पाऊल ठेवून अण्णासाहेब यांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या संस्थेची प्रगती तशीच चालू ठेवली। त्यापुढे आज आपले तरुण तडफदार
चेअरमन संजय दादा गरुड हे सुद्धा या संस्थेचा हा वसा घेऊन पुढे रेटत आहेत आणि या संस्थेची प्रगती अधिक अधिक होत आहे. अशा त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, आज बापूसाहेबांच्या पुण्यतिथी बरोबरच गाडगे बाबासाहेबांची आज सुद्धा पुण्यतिथी आहे, त्यांना सुद्धा मी आज अभिवादन करतो. नमस्कार. आज जे व्याख्याते आपल्याला लाभले आहेत त्या आपल्याच पंचकोशीतील म्हणजेच हरिभक्त पारायण तेजस्वीताई शिंपी या बाल कीर्तनकार आहेत. त्या मूळच्या आहेत पाधीच्याच आणि आपल्याच संस्थेच्या पाधी कदनाईक विद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी कदनाईक विद्यालयातून गेल्या वर्षी 10वीला प्रथम क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आहेत आणि त्या आता सध्या 11वी सायन्स न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथे शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कीर्तनं केली आहेत, व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांचा विषय हा सामाजिक ज्वलंत विषयावर त्या चांगल्या प्रकारे बोलतात. तसंच त्यांचा हातखंडा हा शिवचरित्रावर आहे आणि आज त्या आपल्याला शिवचरित्राबद्दल काही त्यांचे विचार मांडणार आहेत. आपल्या मनावरील भार घालविणारा पण अचानक 20 डिसेंबर रोजी भगवंताने त्यांना आमच्यातून अचानकच हिरावून घेतले आणि या शेंदुर्णी नगरीचा एक हिरा हरवला, या शेंदुर्णी संस्थेचा, या शेंदुर्णी नगरीचा एक झगमगता पैलू हरवला. बापूंना श्रद्धांजली पर एक छोटस गीत म्हणते आणि पुढे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. पोर के हो आपण मजवाटले सणावते दुखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते दुखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते दिदले फुले बापूंनी ओंजणी ती भरूनी सोडून जातील बापू मजवाटले सणावते दुखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते झुल्यावरी शिक्षणाच्या झुलण्यात दंग होते आकाश कोसळेल मजवाटले सणावते दुखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते या मूक वेदनेचा आकांत साहतो आम्ही सोडून जातील बापू मजवाटले सणावते दुखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते बापूंच्या छायेत आपले शिक्षण होत होते कोसळेल डोंब मृत्यूचा मजवाटले सणावते दुःखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते तारा तुटल्या आता ही चर्चा कशाला मृत्यूला शरण येतील मजवाटले सणावते दुःखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते सजीव बापूजींना प्रणाम मजवाटले सणावते होईल रूपांतर पुतळ्यात मजवाटले सणावते दुःखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते दुःखी करुणी बापू जातील मजवाटले सणावते मजवाटले सणाव
सांगते, भले बुद्धीचे सागर बापू पुन्हा नाही होणार, अरे भले बुद्धीचे सागर बापू पुन्हा नाही होणार, धन्य झाला महाराष्ट्र आणि धन्य गरुड परिवार आणि धन्य गरुड परिवार। आता या ठिकाणी आपण दुसरे म्हणजे संत गाडगे बाबा यांची देखील पुण्यतिथी साजरी करत आहोत। अहो, आपल्या या महाराष्ट्र भूमीला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, कारण आपली भारत भूमी म्हणजे असंख्य महापुरुषांच्या पराक्रमाने, संत महात्म्यांच्या शिकवणीने, देवदेवतांच्या वास्तव्याने, पदस्पर्शाने पावन आणि पवित्र असलेली आपली ही भारत भूमी। अहो, झाडे दुसऱ्यांसाठीच फळांनी बहरतात, नद्या दुसऱ्यांसाठीच राहतात आणि त्या वाहतात सुद्धा, गाई सुद्धा दुसऱ्यांसाठीच दूध देतात, आणि म्हणून भगवंताने आपल्याला जे हे शरीर दिलं आहे, हे शरीर स्वतःसाठी न उपयोगात आणता हे शरीर दुसऱ्यांसाठीच दिलं आहे, म्हणून या शरीराचा उपयोग स्वतःसाठी न करता या देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी, आपल्या गावासाठी झाला पाहिजे। अहो, असं ह्याचं एक संस्कार पीठ लोकांच्या मधून अतिशय सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण झालेलं आणि असं व्यक्तिमत्व पुन्हा घडेलही नाही अशी शंका आणि असा प्रश्न आजच्या काळामध्ये उपस्थित होतो। बहुजन समाजाला जाग यावी, त्याचं परित्राण घडावं, त्यासाठी काही माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली। इतकंच नव्हे, अंधश्रद्धा, निरक्षरता, व्यसनाधीनता यांच्यापासून या भोळ्या भाबड्या समाजाला अलिप्त करावं, या संकटांपासून वाचवावं यासाठी काही महापुरुष आपल्या या भारतामध्ये होऊन गेले, आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, आणि यामध्ये जर कुणाचं नाव अग्रभागी येत असेल तर ते म्हणजे संत गाडगे बाबा यांचं। संत गाडगे महाराज यांचा जन्म 1876 साली दर्यापूर तालुक्यातील शेनगावी झाला। विचारांचा गोंधळ न करता अतिशय सर्जन सुलभ, सर्वांना समजेल अशा सोप्या आणि साध्या भाषेमध्ये अजन्मते विचार मांडणारे बाबा लोकांना विचारायचे। काय विचारायचे? बाबांनो, आम्ही अडाणी, आम्हाला धर्म कळत नाही, मग आम्ही जगावं कसं, वागावं कसं? बाबा लोकांना सांगायचे, धर्म सांगायचा नसतो बाबांनो, धर्म जगायचा असतो, धर्म हा ग्रंथात नसतो, धर्म जीवनात असतो। जीवनामध्ये वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं, अपयश पदरी आलं म्हणून खचून जायचं नसतं, यशाच्या शिखराकडे वळताना मागे म्हणून बघायचं नसतं। मग आता या ठिकाणी गाडगे महाराजांनी सांगितलेलं यश म्हणजे काय? तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या, जे उघडे नागडे आहेत त्यांना वस्त्र द्या, अंधा अपंगांना मदत करा, त्यांना जगण्याची हिम्मत द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, बेघरांना आसरा द्या। बाबांनो, कर्ज काढू नका, चैन करू नका, कष्टाशिवाय भाकर खाऊ नका, निरंतर उद्योग करा, निरंतर उद्योग करा, असा गाडगे बाबांचा संदेश होता। तुम्हाला तुकोबांचं वचन आठवतंय का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। काय? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। अहो, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सतत 50 वर्षे जीवाच्या आकांक्षाने प्रबोधन करणारा तो माणूस एक लोकोत्तर महापुरुष झाला, आणि लोकोत्तर महापुरुष होण्यासाठी त्या माणसाला काय काय खास्त खावे लागतात या बाबतीत दुसरं उदाहरण देण्याची गरज नाही, ते म्हणजे संत गाडगे बाबाच होते। हो, बाबांचं राहणीमान हे अत्यंत साधं होतं, त्यांच्या अंगात धड सदराही नव्हता, चिंद्यांची गोधडी हेच त्यांचं महावस्त्र होतं, डोईवर एक फुटके मडके नेहमी असायचे, भोजनाच्या वेळी तेच थाळी म्हणून आणि नंतर ना तेच शिरस्त्राण म्हणून गाडगे बाबा वापरायचे। गाडगे बाबांनी धर्मशाळा काढल्या, गोशाळा काढल्या, मग बाबांनी हे सगळं का केलं, कुणासाठी केलं, कशासाठी केलं, हा प्रश्न आज समाजापुढे उपस्थित होतो। अहो, गाडगे बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये नेहमी एकच सांगितलं की अरे, मी जर कधी दुसऱ्यासाठी काही केलं नसेल, मी जर कधी समाजासाठी काही केलं नसेल, तर मी स्वतःसाठी सुद्धा काही करणार नाही, हा गाडगे बाबांचा नेम होता। बाबांनी पानपोळ्या सुरू केल्या, धर्मशाळा काढल्या, गोशाळा काढल्या, कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली। हो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी स्वच्छ भारत अभियान मोहीम सुरू केली आहे, ती स्वच्छ भारत अभियान मोहीम बाबांनी 50 वर्षांआधी सुरू केली होती, म्हणजे बघा किती दूरदृष्टी असेल त्या गाडगे महाराजांची। हो, आचार्य अत्रे एकदा त्यांच्या भाषणामध्ये सांगतात, आचार्य अत्रेंना गाडगे बाबा खूप आवडत असत, ते
नेत्यांच्या भाषणात सांगतात, सिंहाला बघा, सिंहाला बघावे वनात, हत्तीला बघावे रानात, आणि गाडगे बाबांना बघायचं असेल तर ते त्यांच्या कीर्तनात। हो, तुम्हाला सांगते, गाडगे बाबा एक दिवसही शाळेत गेले नव्हते। म्हणजे या जगाची रीत बघा कशी आहे। जे तुम्हाला सांगते, रवींद्रनाथ टागोर एक दिवसही शाळेत गेले नव्हते, परंतु त्यांनी लिहिलेले राष्ट्रगीत पटल्याशिवाय कुठल्याही शाळेची सुरुवात होत नाही। मला सांगा, तुम्ही म्हणतात की नाही राष्ट्रगीत रोज म्हणतात ना? म्हणजे बघा, रवींद्रनाथ टागोर एक दिवसही शाळेत गेले नव्हते। या जगाची गंमत बघा कशी आहे। जे मनुष्य रोज नियमितपणे शाळेत जातात ते समाजासाठी काहीच करत नाही, परंतु जे एकही दिवस शाळेत जात नाही ते समाजासाठी अहोरात्र चिंतन करतात। याच्यापेक्षा गाडगे बाबांचं दुसरं दैवी भाग्य काय असू शकतं? हो, आपल्या या महाराष्ट्र भूमीला संतांचा वसा लागून आहे। संत रामदेव महाराजांना महाराष्ट्राचं आद्य कीर्तनकार म्हणून ओळखलं जातं। मग खरोखर याचे उद्गाते नामदेव महाराज आहेत का, किंवा याचा काही संदर्भ आहे का? तर आहे। जगद्गुरु तुका अवतार रामायाचा संप्रदाय फळ तेथुनिया, किंवा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। अहो, आज याच नामदेव महाराजांची कीर्तन नवविधा भक्तींपैकी एक आहे ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट आज भारतवासियांसाठी आहे। अहो, कष्टात सुद्धा परमेश्वर असतो हे सांगण्याचं काम संत सावता महाराजांनी केलं। त्या परमेश्वराला इतरत्र शोधण्याची गरज नाही, तो तुमच्याच हृदयाच्या अंतकरणात आहे असं सांगण्याचं काम संत कबीरांनी केलं। भारूड नावाच्या प्रकरणातून प्रबोधन करण्याचं काम संत नाथ महाराजांनी केलं। म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले, अनेक संत महात्म्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला। याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये या संत परंपरेचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला होता। त्या पायावरती भिंत बांधण्याचं काम संत नामदेवांनी केलं। त्या भिंतीपासून घर बांधण्याचं काम संत एकनाथांनी केलं। आणि त्या घरावरती पवित्र असा कळस बांधण्याचं काम ते जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे आमच्या तुकोबारायांनी। तुम्हाला खरं सांगते मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं संत साहित्य आणि शिवचरित्र वाचणं आणि अभ्यासणं ही येणाऱ्या काळाची आणि आजच्या काळाची गरज आहे। कारण शिवचरित्र आम्हाला हेच सांगतं की जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने खाली पोहत जातो तो सर्वसामान्य असतो। जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने खाली पोहत जातो तो सर्वसामान्य असतो मित्रांनो, परंतु जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर पोहत जातो ना, तो मात्र सर्वश्रेष्ठ असतो, तो मात्र सर्वश्रेष्ठ असतो। 350 वर्षांपूर्वी माझ्या राजाने नेमकं हेच केलं होतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये जाती व्यवस्था, अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था या परिस्थिती बदलण्याचा आणि या महाराष्ट्रामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केला होता। एवढंच काय तर औरंगजेबासारखा जहरी सर्प सुद्धा राजांनी ठार मारला होता स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावरती। हो, शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये दाखवून दिलं होतं की कुठल्याही संकटाशिवाय मिळणारा विजय हा फक्त विजय ठरतो। आयुष्यभर लक्षात ठेवा, कुठल्याही संकटाशिवाय मिळणारा विजय हा फक्त विजय ठरतो, परंतु अनेक संकटांचा सामना करून मिळवलेला विजय हा मात्र इतिहास घडवतो, हा मात्र इतिहास घडवतो मित्रांनो। आणि म्हणूनच जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न पेरलं होतं। धर्मभेद, जातीभेदाच्या पलीकडचं माणसं जोडण्याचं एक वेगळं तंत्र शिकवलं होतं। माझ्या राजांनी माणसं गोळा केली, परंतु त्या माणसांचा दिसणाराही असं जाणून घेतलं। अरे किती लढतो, कसं लढतो, किती स्वाभिमानी आहे या महाराष्ट्राच्या मातीचा, दिसणार नाही असं जाणून घेतलं। हो, शिवाजी महाराजांनी सगळ्या सवनगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरामध्ये या स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि एखाद्या उजाड महाराजावरती एखाद्या वाऱ्याच्या गतीने वनवा पेटावा तशी ही सगळी महाराष्ट्रातील माणसं स्वराज्यासाठी पेटून उठली, या स्वराज्यासाठी पेटून उठली। शिवाजी महाराजांनी आयुष्यभर श्रद्धा जपली, परंतु त्या श्रद्धेचं रूपांतर कधीच अंधश्रद्धेत होऊ दिले नाही हा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे। हो,
शिवाजी महाराजांना आयुष्यामध्ये कितीतरी माणसं आडवी गेली, कितीतरी शत्रू आडवे गेले, परंतु शिवाजी महाराजांनी त्याची वाट कधीच नाही बदलली. उलट राजांनी त्या सगळ्याची वाट लावली आणि मगच राजे शांत झाले. हा सगळ्यात अभिमान आपल्याला असला पाहिजे. अहो, जगातील आणि इतिहासातील हा पहिला राजा आहे की ज्याने आपल्या स्वतःच्या आईला आदर्श मानलं, देव मानलं. परंतु आमची हल्लीची तरुण काय करतायत? अरे, स्वतःच्या आईला नाही तर गल्लीतल्या भाईला आदर्श मानतात. सांगा, यापेक्षा सगळ्यात मोठं दुर्दैव आपलं काय असू शकत? हो, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये गल्लीतल्या पोरांना नाही तर आपल्या स्वतःच्या आईला आदर्श मानणारे सुपुत्र घडवायचे असतील तर आमच्या पोरांच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट किंवा अँड्रॉइड मोबाईल देण्याची गरज नाही. त्यांच्या हातामध्ये शिवचरित्र द्या, संत साहित्य द्या. निदान हे शिवचरित्र वाचून तरी हे मुलं कुठेतरी समाजासाठी जगायला शिकतील, कुठेतरी या समाजासाठी काहीतरी करतील. शिवाजी महाराजांनी हाच एक मोठा वारसा, संस्कारांचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. शिवाजी महाराजांना खरोखर काय म्हणावं? शिवाजी महाराजांनी आपल्या आईला आदर्श मानलं. मित्रांनो, आपण मानतो का? आपल्याला जर कधी विचारलं की काय रे तुमचा आदर्श कोण, तर आपण काय सांगतो? एखादी हिरोईनचे नाव सांगा. मित्रांनो, अहो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचं दुसरं उदाहरण देण्याची गरज नाही. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच होते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच होते. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते. आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 भागांची ताकद मिळते, आम्हाला 100 भागांची ताकद मिळते. आले किती गेले किती उडून गेले भरारा. अरे, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवांचा दरारा, माझ्या शिवांचा दरारा. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. अरे, तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आमच्या मराठा रक्तातच होती, आमच्या मराठा रक्तातच होती आणि शिवाजी महाराजांच्या मनात होती. अहो, इतिहास घडविणारे आम्ही मराठे, ऐसे जन्मले ना कोठे. इतिहास घडविणारे आम्ही मराठे, ऐसे जन्मले ना कोठे. झुकविले ते हिमालया, पुजतो आम्ही शिवराया, पुजतो आम्ही शिवराया. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती. ना तो मस्तक दयाचरणी ज्याने केली या स्वराज्याची निर्मिती. देव माझा ऐकच तो राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनखाने अफजल खानाचा कोथळा मारून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. हो, आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत आहे. आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत आहे. पण ज्यांचं नाव ऐकताच आमचं मस्तक न त्या मस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊमाँ साहेब आणि त्यांचे सुपुत्र वीर शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र वीर छत्रपती संभाजी महाराज. अहो, 33 कोटी देवांची कोट्यवधी मंदिरे असतील परंतु त्यांची पूजा फार कमी माणसं करतात. 33 कोटी देवांची कोट्यवधी मंदिरे असतील परंतु त्यांची पूजा फार कमी माणसं करतात. मात्र माझ्या राजाचं एकही मंदिर नाही परंतु कोट्यवधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो, नाच कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी असे म्हणणारे संत नामदेव महाराज आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत नाही, परंतु आवाज वाढू डीजे तुला आईची शपथ असे म्हणणारी पोरं मात्र आज आपल्याला गल्ली गल्लीमध्ये बघायला मिळतात, गल्ली गल्लीमध्ये बघायला मिळतात. अरे, तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आज आपल्याला बघायला मिळत नाही. लेकिन तू मेरी नहीं हो सकती, तू किसी की नहीं हो सकती असे म्हणणारे पोरं मात्र आज आपल्याला भारत देशामध्ये बघायला मिळत आहे.
सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, महापुरुषांच्या विचारांचं बलिदान या मातीमध्ये व्यर्थ गेलं की काय अशी शंका अलीकडच्या काळामध्ये यायला लागली आहे. कारण मित्रांनो, आजच्या आमच्या तरुण पुरांना कुणाला शिकलीच लागेल झालं, कुणाला आजच लागेल झालं, कुणाला आजीच लागेल झालं, पण प्रामाणिकपणे सांगते सर, शिवाजी महाराजांच्या विचारांचं लागीर कुणालाच नाही झालं. शिवाजी महाराजांच्या विचारांचं लागीर कुणालाच नाही झालं. मग काय इतिहास आहे आमच्या महाराष्ट्राचा? शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी कर्नाटकामध्ये एक प्रसंग घडला. जे एकीकडे जिजाबाईंचा सख्खा भाऊ मेलाय आणि दुसरीकडे सख्खा धीर मेलाय, मग जिजाऊमा साहेबांनी रडायचं कुणासाठी? जिजाऊमा साहेब रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी, कारण त्यांना वाटत होत की हा आपलाच महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये आपल्याच माणसाचं रक्त आहे, हे कुठेतरी थापलं पाहिजे. आणि म्हणून जिजाऊमा साहेब शिवाई देवी समोर गेल्या आणि प्रार्थना करू लागल्या. दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला आणि साक्षात सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती शुभा जन्मला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र सगळ्या महाराष्ट्राला झाला. सने चौघडे वाजत होते, मंगलवाद्य वाजत होते आणि अशा वेळी ही जनता म्हणू लागली, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से पाप पैदा होता था, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से पाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिदा ऐसी बात ही आ रहा जिसके पेट में से बापों का बाप शुभा पैदा हुआ था, बापों का बाप शुभा पैदा हुआ था. हो मग काय पराक्रम केले आमच्या बाल शुभांनी? बालशुभा दरबारामध्ये इकडून तिकडे फिरत होते तेव्हा काही सरदार, दरबारातील काही सरदार बायकांचा नाच बघत असतात. शिवाजी महाराज लहान होते, त्यांना नेमकं कळत नव्हतं की चाललं काय आहे, म्हणून शिवाजी महाराज देखील तेथे जातात आणि पडद्याच्या मागून चोरून बायकांचा नाच बघू लागतात. मात्र हे सगळं दृश्य एक दासी बघते आणि ती परत परत जाऊन जिजाऊमा साहेबांना सांगते, जिजाऊमा साहेबांना राग आला, रागाने चेहरा लाल झाला, पळत 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 शिवाजी महाराजांकडे गेल्या, त्यांच्या पाठीत दोन रपाटे घातले आणि सांगू लागल्या. काय सांगू लागल्या? राजे या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बायकांना नाचवणारा नाही, बायकांना वाचवणारा शुभा व्हायचंय, बायकांना वाचवणारा शुभा व्हायचंय. हो मग काय फरक? असे विचार जर कधी आमच्या आजच्या जिजाऊंचे असतील तर जिज आपले शिवाजी महाराज घडल्याशिवाय राहणार नाही. हो मग काय पराक्रम केले आमच्या बालशिवांनी? एवढंच नव्हे, जिजाऊमा साहेबांनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. शिवाजी महाराजांची 6 वर्षे फार धावपळीत गेली, पण त्यानंतर शहाजीराजांनी त्यांना युद्धकला शिकवण्यासाठी प्रारंभ केला. शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचाली ऐकून विजापुरी दरबार काळजीत पडला. बडी साहेबांनी दरबारातील सरदारांना प्रश्न विचारला, अरे सांगा कोण तयार आहे त्या शिवाजीचा बंदोबस्त करायला? दरबारात शांतता पसरली, खालची मान कोणाची वर जात नव्हती. तेवढ्यात एक धिप्पार देहाचा एक सरदार मुजरा नवाज पुढे आला. त्याचे नाव काय होते? अफजल खान. त्याचे नाव होते अफजल खान. तो म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून किंवा ठार मारून विजापुरी आणतोच आणतो. खानाने विडा उचलला. शिवाजी महाराजांनी प्रतापगड खाली उतरून यावे यासाठी खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तो तुळजापूर आणि पंढरपूर या गावांना त्रास देऊ लागला. अरे निदान हे ऐकून तरी शिवाजी महाराज प्रतापगड सोडतील आणि खाली येतील असा खानाचा डाव होता. परंतु शिवाजी महाराजांनी प्रतापगड सोडलाच नाही, त्यावेळेला खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन शिवाजी महाराजांना लोट पाठवला की तुम्ही माझे मुलासारखे आहात, तुम्ही आमचे किल्ले घेतले आहे, तुम्ही आमचे किल्ले परत द्या, मी तुम्हाला आदिलशहाकडून सरदार की देऊ भीतो. शिवाजी महाराजांनी खानाचा कपटी डाव ओळखला आणि लगेच शिवाजी महाराजांनी खानाला निरोप पाठवला. खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले आहे, मी अपराधी आहे, मला क्षमा करा, तुम्हीच प्रतापगडाखाली मला भेटायला या, मला तिकडे येण्याची भीती वाटते.
भेटीचा दिवस उजाडला. शिवाजी महाराजांनी पोशाख केला, अंगरख्याखाली चिलखत घातले, वाघनखे घातले. शिवाजी महाराजांनी पोशाख केला, भेटीचा दिवस उजाडला. शिवाजी महाराज भवानी आई समोर गेल्या, भवानी देवीचं दर्शन घेतले. बाहेर सवंगडी उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांना आपापली कामे नीट करा, भवानी आई यश देणारच आहे, पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका, संभाजी राजांना गादीवर बसवा, आम्ही निघालो. शिवाजी महाराज खानच्या भेटीसाठी निघाले. खान शिवाजी महाराजांच्या आधीच शामियाना देऊन बसला होता. शिवाजी महाराज येतात खान उठून उभा राहिला आणि म्हणू लागला, या राजे भेटाव मला, या राजे या भेटाव मला. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. शिवरायांचे मस्तक खानच्या छातीवर जात होते. त्या सरशी खानाने शिवाजी महाराजांची मान आपल्या डाव्या बाजूला दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कटारीचा वार केला. शिवाजी महाराजांच्या अंगरखा फाटला, परंतु अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवाजी महाराज बचावले. शिवाजी महाराजांनी खानाचा डाव ओळखला आणि अत्यंत चपळाईने शिवाजी महाराजांनी खानाच्या पोटामध्ये वाघनखांचा मारा केला आणि उजव्या हाताच्या पिस्तरीत लपवलेला बिछवा डाव्या हाताने काढून तो त्यांनी खसखस खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. त्याचा जोरात आवाज झाला. आवाज होता बरोबर बडा सय्यद शामियाना घुसला. तो शामियाना घुसला शिवाजी महाराजांना वार करणार एवढे जिवाजी महाराज धावून आला आणि तेव्हापासून होता जिवा म्हणून वाचला शिवा, होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणच पुढे सुरू झाली. अहो आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, पण मला तुम्हाला एक सांगायचे. कुठल्या तोंडाने म्हणतो आपण राजे पुन्हा जन्माला या आणि काय यायचं राजांनी पुन्हा जन्माला? अहो राजांच्या नावाखाली राजांच्या स्वराज्याला धुळीला नेवायला निघाला आहात. माझ्या राजांचा फोटो ज्या गाडीवर लावता त्याच गाडीवरून येता जाता मुलींची छेड काढता. सांगा हेच बघायला राजांनी पुन्हा जन्म घ्यावा का? सांगा ना. अहो एवढंच काय आमच्या या संस्कारांमध्ये भेसळ झाली की काय अशी शंका अलीकडच्या काळामध्ये यायला लागली आहे. कारण आम्ही इंजिनिअरिंग शिकणारी मुलं आहोत, आम्ही सायन्स शिकणारी मुलं आहोत, पण दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये आम्हाला काटकोन शिकवला सर, त्रिकोण शिकवला, चौकोनही शिकवला, षटकोनही शिकवला, पण शिवायचा दृष्टिकोन शिकवला का? हा या काळातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या ज्या ठिकाणी परस्त्रीचा अनादर केला जातो त्या त्या ठिकाणी रामायण आणि महाभारत घडतं आणि ज्या ठिकाणी परस्त्रीला मध्ये समान मानलं जातं त्या ठिकाणी स्वराज्य घडतं, त्या ठिकाणी स्वराज्य घडतं. अहो माझ्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं आणि म्हणून मला राजांची आठवण येते. राजे तुमची आठवण येते कधीतरी सरकारी कचेरीतील तुमच्या तस्वीरीकडे पाहून आणि मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो आहात तुमचे जन्मसाल 1627 का 1630. राजे आता तारजीबाजी मुरारबाजी सुद्धा बोलू लागले पितरांच्या भाषा. आपल्याच डोळे देखत आपल्याच बायका पोरांची कत्तल होताना बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा, बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे तुम्ही गरजला होता मराठा दीतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. राजे तुम्ही गरजला होता मराठा जितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आता आम्ही गरजत असतो मराठा जितुका खेळवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा. हो राजे म्हणाले होते की हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. आता आम्ही म्हणत असतो हे राज्य नष्ट व्हावं ही श्रींची इच्छा, हे राज्य नष्ट व्हावं ही श्रींची इच्छा. मग अशा वेळी वाटते राजे की तुम्ही असायला हवे होता. मग अशा वेळी वाटते राजे की तुम्ही असायला हवे होता, पण पुन्हा वाटते राजे की तुम्ही नाही आहात ना, तेच बरे आहे. कारण तुम्ही असता तर स्वराज्याच्या मार्गी लागला असता, पुन्हा तुम्ही असता तर गडकिल्ले घेण्याच्या मार्गी लागला असता. पण राजे आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला एखादी सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता, मतदारसंघ शोधावा लागला असता. पण राजे आता मतदारसंघ सुरक्षित राहिलेत कुठं, त्यासाठी तुम्हाला या सृष्टीच्या चरणावर झुकावं लागलं असतं, या सृष्टीच्या चरणावर झुकावं लागलं असतं. आणि राजे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभे केलं म्हणून बाणेदारपणे दरबार जागणारे तुम्ही या सृष्टीच्या चरणी झुकावं कसं, या सृष्टीच्या
अस. आणि राजे तुम्ही म्हणाल भेटेल एखादा तानाजी. होय राजे जरूर भेटेल तानाजी. आणि तुम्ही म्हणाल जा तानाजी कोणता ना जिंकुने जाईल तानाजी. आणि विचारेल की राजे पगार किती देणार, महागाई भत्ता किती देणार. आणि एवढं होऊ नाही झाला तानाजी तयार आणि लढू लागला कोणताना. परंतु हल्लीचे युग मोबाईलचे राजे, हल्लीचे युग मोबाईलचे. वरती तानाजी किल्ला लढत असेल आणि खालून कोणीतरी मिस कॉल देईल. काय तानाजी कशाला लढतोय किल्ला, किल्ला लढून तुला काय मिळायचं, किल्ला घ्यायचा तो शिवाजीला, तू कशाला मरतोय फुका, ये खाली. हो आणि एवढं होऊ नाही वाटलंच राजे तुम्हाला की लढू जनतेसाठी झगडू रयतेसाठी. पण राजे ही रयत त्या लायकीची राहिलीच कुठं, पैसे घेऊन मत देणारी, पैसे घेऊन मत देणारी. आणि एवढं हो नाही वाटलंच राजे की पुन्हा जन्म घ्यावा तर नक्कीच या राजे. परंतु येताना मासाहेब जिजाऊंना आधी आला, कारण जोपर्यंत या ठिकाणी मासाहेब जिजाऊ घडत नाही तोपर्यंत या ठिकाणी शोभा घडणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी शोभा घडणार नाही. हो शिवाजी महाराज घडले होते ते जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारांमुळं, परंतु आज ते संस्कार आम्हाला दिसत नाही कारण आमच्या आजच्या जिजाऊ माता फक्त त्या सुद्धा अँड्रॉइड मोबाईल बघण्यातच बिझी आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बलात्कार झाला, एखादी मुलीवरती बलात्कार झाला की त्यांना चौरंगा या शिक्षेसारखी कठोर शिक्षा देण्यात येत होती, त्यांचे हात पाय कलम केले जात होते. ज्याने एखाद्या मुलीवरती बलात्कार केला त्याला सकाळ संध्याकाळ रोज पाच सातकाच्या पाच पाच फटके दिले जात होते. आज काय घडतंय आपल्या देशात, काय घडतंय, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. प्रामाणिकपणे सांगते एखाद्या आपल्या देशामध्ये आज जर कधी एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला तर ती मुलगी तर मरूनच जाते, कारण ते जिवंत सोडतच नाही, प्रूफ सोडतच नाही. आणि ती मुलगी तर मरूनच जाते, परंतु ती मेल्यानंतर ज्या वेळेला तिचे आई वडील केस करत राहतात तिचे आई वडील म्हातारी होऊन जातात, एखाद्या वेळेस ते जीवही देऊन टाकतात, तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही. कोणत्या प्रकारची न्याय व्यवस्था मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगते या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक मुलीला सांगते, मुलींना इतका शूर राहायचं की कुणाची आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत झाली नाही पाहिजे. एवढंच नाही तुम्हाला सांगते अहो आज समाज इतका जागृत झालेला आहे, एखाद्या मुलीने जर कधी काही कोणी नाव घेतलं नुसतं आरडाओरड केला तर सगळा समाज त्या मुलीसाठी धावा देतो, रस्त्यावरचे 100 लोक धावा देतो. फक्त तुम्ही आरडाओरड करा, सगळं आजकाल आपल्या हातात आलेलं आहे. अहो पूर्वी मुली शिकण्यासाठी रडत होत्या, आज शिकायला भेटतं तर मुली शिकत नाही. मग या ठिकाणी फक्त मुलींवरच हा विषय येतो का, तर नाही. आई वडिलांनी सुद्धा संस्कार कसे द्यायला पाहिजे, अहो वडिलांनी सुद्धा मुलाला सांगितलं पाहिजे की बाळा तू कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने बघताना सगळ्यात पहिले तुझ्या बहिणीला आणि तुझ्या आईला डोळ्यासमोर आणायचं, कारण जोपर्यंत ही मुलं स्वतःच्या आईला आणि बहिणीला डोळ्यासमोर आणत नाही तोपर्यंत या मुली अजूनपर्यंत हिम्मतवान होणार नाही. म्हणून सगळ्या मुलींना एकच विनंती करते की मुलींना एकदम शूर राहायचं, कधीच घाबरायचं नाही. तसंच या ठिकाणी प्रत्येक बसलेल्या तरुणाला आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना मी एकच विनंती करते की आपल्या आई वडिलांना कधीच वृद्धाश्रमात टाकू नका, त्यांना कधीच विसरू नका. कारण बाप स्वाभिमानी बाळा त्याचा स्वाभिमानी कणा, लपवा लपवा जग जेथी आ, लपवा लपवा जग जेथी, लपवा लपवा जग जेथी आ, लपवा लपवा जग जेथी. हो माझ्या बाळाला वाचवा म्हणून रडणारे देवकी सगळ्यांना दिसते, पण त्या लेकराला वाचवण्याकरता जीवाचा आटापिटा करणारा बाप वसुदेव मात्र कुणाच्याच ध्यानात राहिला नाही, वसुदेव मात्र कुणाच्याच ध्यानात राहिला नाही. अहो देवकी राहिली पण राजा दशरथ नाही राहिला, अहो जिजाबाई राहिल्या पण शहाजी राजे नाही राहिले. अहो बाप असतो तरी काय, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा स्वाभिमानी कणा, बाप
स्वाभिमानी बाळा त्याचा स्वाभिमानी कणा त्याचा कण खर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना सोन्या रुप्याचा रुबाब त्याच्या घामाच्या धारांना सोन्या रुप्याचा रुबाब बाप तलवार ढल बाप पेटती मशाल बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो पाया तेव्हा कोसळ ते घर जेव्हा खच तो पाया तेव्हा कोसळ ते घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी आपला बाप आपल्याला रडताना कधी दिसत नाही तो रडतही नाही आणि त्याला रडताही येत नाही कारण मी जर रडलो तर घर कोसळेल म्हणून आपला बाप रडतही नाही जन्मभराचे बाप अश्रू साठवून ठेवत असतो अहो आपला बाप कशासाठी करतो कुणासाठी करतो का करतो अहो भर दिवाळीला हा बाप तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठा मारून वापरत असतो भर दिवाळीला हा बाप फाडलेलं धोतर गुडघ्यापर्यंत येईपर्यंत नेसत असतो कशासाठी त्या घरासाठी त्याच्या बायकोसाठी त्याच्या मुलांसाठी घर बायको नि मूल यांना जगवण्यासाठी घर बायको नि मूल यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळ मिसा एका एका पैशासाठी बाप होतो वेळ मिसा एका एका पैशासाठी हो हो आपला बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही तो रडतही नाही आणि त्याला रडताही येत नाही कारण मी जर रडलो तर घर कोसळेल म्हणून जन्मभराचे अश्रू बाप साठवून ठेवत असतो आयुष्यभराचे अश्रू बाप साठवून ठेवत असतो कशासाठी त्याची मुलगी सासरी जायला निघते ना त्यावेळेला बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी हो काय मजा आहे आपला बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही तो फक्त त्याची मुलगी सासरी जायला निघते ना तेव्हाच रडत असतो अहो काय मजा आहे त्याची मुलगी सासरी जायला निघते त्यावेळेला हा बाप तिच्या नजरेला भिडवून तिच्याकडे बघत असतो मंडपामध्ये ती मुलगी सगळ्यांना भेटत येते तेव्हा बापाच्या जवळ येते त्या मंडपातला तो बाप कुठलं तरी खांब धरून उभा असतो त्यावेळेला त्या मुलीने बापाच्या जवळ यावं आणि बाबा म्हणावं त्यावेळेला जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडले जावे तसे त्याच्या डोळ्यातले खळखळखळखळखळ अश्रू सुरू होत असतात तसे त्याच्या डोळ्यातले खळखळखळखळखळखळ अश्रू सुरू होत असतात हो मुलीचं आणि बापाचं नातं हे अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे की ज्या नात्याला उपमा देता येत नाही कोणती उपमा द्यावी हे कळत नाही बापाचं आणि मुलीचं नातं हे अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे
हो, मुलगी सासरी गेल्यानंतर तिला सासरे कितीही त्रास असला, कितीही छळ असला, तरी तिला अपेक्षा असते की नाही नाही, माझा बाप अजून माझ्या माहेरामध्ये जिवंत आहे, माझा बाप अजून माझ्या माहेरामध्ये जिवंत आहे. हो, मुलगी सासरी गेल्यानंतर ज्या वेळेला प्रथम फोन करते तो फोन कुणीही उचलू देत, तिचा पहिला प्रश्न ठरलेला असतो, आई अगं माझे पप्पा कसे आहेत, आई अगं माझे पप्पा कसे आहेत, मुलीचा पहिला प्रश्न ठरलेला असतो. अहो, मुलीचं बापावरती खूप प्रेम असतं आणि मुलीचे सगळे लाड हा तिचा बापच पुरवत असतो. म्हणून सगळ्यांना एकच विनंती करते, अहो बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी आवे थोडे असवे डोळ्यात, अशा बापासाठी आवे थोडे असवे डोळ्यात, बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार, बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार, काय उपयोग पुन्हा किती घातले पितर, काय उपयोग पुन्हा किती घातले पितर. हो, बाप थकल्यावरती जर कधी तुम्ही त्याची सेवा केली नाही, त्याला पोटाला अन्न दिलं नाही, त्याला पोटभर अन्न दिलं नाही, त्याची सेवा केली नाही, तर तो मेल्यावरती तुम्ही त्याचे कितीही पित्र घातले तरी त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही. म्हणून सगळ्यांना एकच विनंती करते की आपल्या आईवडिलांना कधीच विसरू नका, कारण तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची हो कीर्ती मागे. हो, जर कधी आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली तर आपली कीर्ती मागे उरते, आणि त्यांना त्यांचे पित्र नका घालू, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये सेवा करा, हेच तुम्हाला सांगते. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.